हेलो एवरीवन, अच्छी रेसिपी है चिकन तोरण। साउथ रेसिपी है, डिफरेंट टाइप ऑफ चिकन ची रेसिपी है। चल बघूया आता आपल्याला ते काय काय लागणार आहे। तर मी यामध्ये चिकन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मालवणी मसाला घेतलेला आहे किंवा घरचा मसाला, हळद, मीठ, ब्लॅक पेपर पावडर, कांदा, अद्रक आणि लसूण। आता आपण ह्याची पुढची रेसिपी पाहूया। हे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। आता आपल्याला हे कुकरमध्ये एक सिटी करून बॉईल करून घ्यायचं आहे। आता मी घेत आहे ते बॉईल करून। हे मी आता कुकरमध्ये जसं आपण भात शिजवतो तसं मी हे शिजून घेत आहे एका शिटीमध्ये। तेल टाकत आहे मी आता, तेल थोडं जास्त टाकायचं आहे। आता मला राई, जिरं व ब्लॅक पेपरची फोडणी द्यायची आहे। कांदा टाकायचा आहे, मी दोन कांदे घेतले बारीक चिरून। परतवायचं आहे कांद्याला, गॅस लो फ्लेमवरती ठेवला आहे। त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता आपण क्रश करून घेतलेले अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, कांदा मस्त पैकी ब्राउन झालेला आहे, अद्रक व लसूणचा स्मेल सुद्धा गेलेला आहे। आता हळद टाकते, त्यानंतर मी त्यामध्ये घरचा मसाला टाकत आहे मिक्स। चांगलं परतवायचंय, हे बघा आता चिकन जे बॉईल करून घेतलेलं आहे ते मी काढून घेतलेलं आहे। आता त्याला फाईनली चॉप करायचं आहे। मी आता ह्याला चिकनला असे चॉप्स करत आहे, एकदम पण बारीक करायचे नाही आहेत आणि एकदम पण जाड नाही, मीडियम करू शकतो। बॉईल असल्यामुळे ती इझिली कट करायला होते। हे बघा मी मस्त पैकी आता चॉप करून घेतलेलं आहे मीडियम मध्ये। आता आपल्याला ते टाकून घेते मी आता कढईमध्ये, थोडं हाताने स्मॅश करायचं आहे टाकता टाकता, आणि ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। मिनिटासाठी यायला आता झाकण लावून आपल्याला शिजून द्यायचं आहे। चिकन आपलं मस्त पैकी शिजून झालेलं आहे। हलवून घेऊया, मस्त स्मेल येत आहे। यामध्ये आता आपल्याला वरून काळी मिरीची पावडर टाकायची आहे।
आपलं चिकन तोरण रेसिपी रेडी झालेली आहे. काय रेसिपी आहे? सोपणे चपाती किंवा तुम्हाला जसं पाहिजे डोसा कशा ते पण तुम्ही खाऊ शकता. आपण युजली ग्रेव्ही बनवतो पण जरा ही वेगळी रेसिपी, सो ट्राय करून बघा.